हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो आहोत विशेष सामान्य विज्ञान इयत्ता 7वी आणि सेतू अभ्यासक्रमाची पूर्व चाचणी, ज्याचे गुण आहेत 20. मित्रांनो, या चॅनलवर नसाल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, सोबत घंटीचं बटन जे बेल आयकॉन त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सेतूचे सर्व व्हिडिओ मित्रांनो वेळेत मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सूचना ज्या आहेत त्या मित्रांनो तुम्ही वाचू शकता. सर्व प्रश्न सोडणे आवश्यक, जनरल सूचना असतात. आता मित्रांनो, आपण सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला, जी आपली पूर्व चाचणी आहे तिला. आता यामध्ये काय बघा मित्रांनो, नावे लिहा. आपल्याला फक्त नावे लिहायची आहेत. घड्याळातील काट्यांची गती, मित्रांनो याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो नियतकालिक गती किंवा वर्तुळाकार गती सुद्धा आपण मित्रांनो त्याला म्हणत असतो. त्वचेच्या थरातील पेशीतील रंगद्रव्य, ते आहे मित्रांनो मेलॅनिन. व्यवस्थित लिहा. यंत्राद्वारे लावलेले बल, मित्रांनो ते असते यांत्रिक बल. पोषक तत्वे कोणकोणती आहेत मित्रांनो, तर मित्रांनो अर्थात कार्बोदके, ज्याला कार्बोहायड्रेट्स आपण म्हणतो, मेद आहेत, प्रथिने, जीवनसत्व, तंतुमय पदार्थ, ही सर्व काय आहेत, तर ही सर्व आहेत पोषक तत्वे. चार मार्क तुम्हाला सहज मिळतील मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये आकर्षण असते, तर मित्रांनो इथे आहे याचं उत्तर विजातीय. पर्याय आपल्याला दिलेत, सजातीय विजातीय. चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते, आपल्याला माहिती आहे मित्रांनो सजातीयमध्ये नसते, कारण काय, त्यामध्ये प्रतिकर्षण असते, त्यामुळे पहिलं उत्तर विजातीय येणार आहे. निकेल हा धातू टिंबटिंब आहे, चुंबकीय की अचुंबकीय? मित्रांनो निकेल तर चुंबकीय आहे, कारण काय, तो चुंबकाकडे आकर्षिला जातो, त्यामुळे आपण लिहूया चुंबकीय. सोने चांदी या धातूच्या ताऱ्या काढल्या जातात, या धातूच्या गुणधर्माला काय म्हणतात मित्रांनो, तन्यता असे म्हणतात. तार काढली आहे, पत्र असेल तर वर्धनीयता असते, परंतु तार काढली आहे म्हणजे आहे तन्यता. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना आपण म्हणतो मित्रांनो प्राणीजन्य पदार्थ. अशा पद्धतीने रिकाम्या जागा तुमच्या बरोबर येतील, चारपैकी चार गुण तुम्हाला सहज मिळतील. प्रश्न तिसरा बघूया लगेच, काय तो आमच्यात वेगळा कोण. मित्रांनो आंबा, वड, हरभरा, ताड, अर्थात मित्रांनो आंबाचा वृक्ष आहे, वडाचा वृक्ष आहे, आणि ताडचं सुद्धा मोठं झाड आहे. हरभरा मात्र मित्रांनो रोपटं आहे, त्यामुळे इथे उत्तर येणार हरभरा. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. पुढे बघा, तांबे, सोने, लोह, लाकूड, मित्रांनो ही सर्व काय आहेत, ही सर्व धातू आहेत, त्यामुळे याचं उत्तर येणार लाकूड. वेगळा शब्द तुम्ही ओळखू शकाल. प्रश्नाचा होता बघा, खालील उदाहरणांमध्ये ऊर्जेचे कोणते रूप आहे, ते खाली दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहा. आता आपण हा प्रश्न बघूया पूर्ण. खालील उदाहरणांमध्ये ऊर्जेचे कोणते रूप आहे, ते खाली दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहा. आता मित्रांनो मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तड्या गेल्या. आता हे कशामुळे होतं मित्रांनो, मोठ्या आवाजाला, म्हणजे ध्वनी ऊर्जा, म्हणजे इथलं जे उत्तर आहे ते ध्वनी ऊर्जा आपण लिहिणार आहात. पुढे मित्रांनो, ते ध्वनी ऊर्जा आहे. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात, अर्थात मित्रांनो ती आहे प्रकाश ऊर्जा, कारण की प्रकाश संश्लेषण करतात. खेळण्याला चावी देऊन सोडले असता ते खेळणे धावायला लागते, मित्रांनो ती स्थितीज ऊर्जा आहे. त्याचं रूपांतर गतीज ऊर्जेत होतं आणि मग ते खेळणं धावतं किंवा चालतं, अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो उत्तर लिहिता येईल. आता मित्रांनो पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न, पाण्याची बचत होण्यासाठी तू कोणते उपाय करशील. आता मित्रांनो दोन गुणांचा प्रश्न आहे, साहजिक तुम्हाला सुद्धा तो लिहिता येणार आहे. कसा लिहिणार बघा, या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. पाण्याचे नळ सुरू ठेवून तोंड धुणार नाही, अर्धी बादली पाण्यात आंघोळ करेल, म्हणजे पाणी वाचेल. पिण्यासाठी काल भरलेलं पाणी शिळे झाले म्हणून फेकून देणार नाही, व्हेरी गुड, असं तुम्हाला लिहू शकाल तुम्ही. त्याचप्रमाणे गळके नळ तोट्या वेळोवेळी दुरुस्त करू, सांडपाण्याचा पुनर्वापर करेल. असे मित्रांनो तुम्ही पाणी बचत करण्यासाठी उपाय जे आहेत ते सहज लिहू शकाल. पुढे बघा, खालील पदार्थातून कोणते जीवनसत्व मिळते, त्या जीवनसत्वा अभावी कोणता विकार होतो ते आपण बघूया. आता मित्रांनो आपल्याला नेमके कोणते पदार्थ दिलेत, तर मित्रांनो इथे जर बघितलं झूम करून तर लेमन आहे, लिंबू आहे आणि संत्री दिसत आहेत, नाही का. आणि मित्रांनो हे क जीवनसत्व यापासून आपल्याला मिळतं, आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो, ज्यामुळे हिरड्या सुजतात, त्यातून रक्त येते, जखमा भरून येत नाहीत, त्यात पू होतो, हा स्कर्वी रोग. आणि मग क जीवनसत्व जर घेतलं तर त्यापैकी हा, त्यामुळे हा बरा होतो. त्यामुळे मित्रांनो या खालील पदार्थातून क जीवनसत्व मिळते आणि स्कर्वी रोग होतं, हे तुम्ही लिहू शकाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सातवा प्रश्न, रेषीय एकसमान गती व रेषीय असमान गती यामधील उदाहरणासह फरक स्पष्ट करा. रेषीय एकसमान गती,
मित्रांनो पहिला फरक लिहूया आपण. एकक कालावधीत एक सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने केलेले पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असे म्हणतात. मात्र मित्रांनो याचं उदाहरण काय तर बघा मित्रांनो, सैनिकांच्या संचलनाची गती जी आहे तुम्ही बघितलं असेल 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला, तर मित्रांनो ती एक समान असते. आता रेषीय असमान गती, एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असते तेव्हा त्या गतीस आपण म्हणतो रेषीय असमान गती. उदाहरणार्थ घसरगुंडीवरून घसरणारा मुलांची गती, मित्रांनो सुरुवातीला हळू येतो पण नंतर एकदम फास्ट होतो नाही का, त्यामुळे ती रेषीय आहे परंतु असमान गती आहे. या पद्धतीने तुम्ही ते उत्तर नक्की लिहा. पुढचा प्रश्न काय बघूया, तुमच्या मित्राला किरकोळ भाजल्यावर तू कोणते प्रथमोपचार करशील. मित्रांनो किरकोळ भाजल्यास जखम झालेला भाग काय करायचा, आधी पाण्याने धुवून घेईल, पाण्यात बुडवून ठेवेल, पिण्यास पाणी देईल, निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवेन व जखमा हलक्या हाताने पुसेन, त्यावर तेलकट मलम लावणार नाही, जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाकेन आणि त्याला मानसिक आधार देईन. मित्रांनो हे प्रथमोपचार आपण करणार, तुम्ही करायचे असतात आणि नंतर डॉक्टरांकडे त्यांना दाखवायचं असतं. प्रथमोपचार म्हणजे लगेच येणारे हे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहा मित्रांनो आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवा. मित्रांनो आपला हा आजचा जो व्हिडिओ तो संपला आहे, परंतु मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. उद्याला भेटूया, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.